अशा पद्धतीने हे सगळे दृष्टांत विधी झाल्यानंतर तुमची दैहिक माध्यम कर्माधीन होती, ती गुरुकृपेच्या अधीन झाली असे ते माध्यम रूपेत पात्र झालं. त्याला रूपाशी लग्न जे द्यायचे ते साधन म्हणजे ओंकार करणार. तेव्हा आता बाकीचा तुम्ही काहीही विचार करायचा नाहीये, काही करायचं नाहीये, फक्त ओंकार करता करायचे, तरच आपला गुण जेव्हा 100% विश्वास. कारण अशी परिस्थिती निर्माण झालेली आपण बघितली कोरोनाच्या वेळेला, घरातले कोणी मेले तर जाता आलं नाहीये, कुठले विधी करता आले नाही, पण घरी ओंकार साधना करता आली. बदललंय तो आपल्यात घडवायचा आहे म्हणून आपल्यात बदल जातो, म्हणून साधना आपल्यासाठी करायची आहे आणि मग इतरांसाठी त्याचा उपयोग करायचा. तुम्हाला पहिली दीक्षा देण्यापूर्वी विमोचनादी विधी यांची सिद्धता 12 वर्षे आधी करून, हा म्हणजे गुरुंना 12 वर्षे आधी तपश्चर्या करायला लागली, मग तेव्हा ती सिद्धता प्राप्त झाल्यावर मग तुम्हाला दीक्षा देता आली. आता सिद्ध सिद्धांत पद्धत किंवा सिद्ध म्हणजे काय बघा, मी नेहमी सांगतो, बाहेरीवर पाण्यामध्ये 1 चमचा दूध, 1 चमचा साखर, 1 चमचा पावडर घातली तर तो चहा आहे, पण तो बरा झाले का? मग ट्रायल एरर मेथड करता करता एका स्टँडर्डला निघालो, 1 कप पाण्याला अर्धा कप दूध, 2 चमचे साखर आणि 1 चमचा तो चहा कुणीही जरी केला तर तो एका सवेचा होईल, बरोबर आहे? म्हणजे हे सिद्ध झालं. तसं दीक्षा सिद्धांत झाल्यावर या सगळ्यांना दीक्षा दिल्यानंतर ह्यांचा जो बदल होईल तो एकसारखाच होईल, वेगळा नाही होणार, समजलं? त्यासाठी पहिल्यांदा गुरुंना 12 वर्ष कष्ट करायला लागले, आपल्याला घेताना फुकट मिळालं पण देताना त्यांना कष्ट पडले हे समजायला पाहिजे. तुम्हाला पहिली दीक्षा देण्यापूर्वी विमोचनादी विधी यांची सिद्धता 12 वर्षे आधी करून तुमच्या ऋणानुबंध परत्वे धारण झालेल्या दोषांचे विमोचन करून नंतर दीक्षा देऊन भवितव्यात जी ओंकार साधना करावयाची आहे त्याला पोषक अशी सर्व यंत्रणा तयार करून ठेवली. शाळेत गेल्यानंतर एकदम शिकवायला तुम्हाला नोकरी देत नाही, त्याच्या आधी काय व्हायला लागतं? एम ए, आणखीन बी एड चा कोर्स, मग तुम्हाला नोकरी देणार. म्हणजे काय तयारी किती करायला लागली आधी, समजलं? तसंच आहे. दीक्षा देण्यामध्ये अमुक एक प्राप्त होईल असे निश्चितपणे कोणालाही सांगता येत नसते. दीक्षा दिल्यावर जीवनाला आरंभ होतो तो स्थित्यंतर होण्यामुळे, बदल, स्थित्यंतर म्हणजे बदल. ही स्थित्यंतरे त्या व्यक्तीच्या काया वाचा मन यामध्ये प्रथमतः व्हावी लागतात, पण दीक्षा घेतल्यानंतर काही भक्त भावी आपण काही वेगळ्याच जगाचे अनुभव घेत आहोत असे भासवतात. भासवतात हा खरं नव्हे, म्हणजे मला दीक्षा घेतला फोटो हाताला घेतला म्हणजे माझ्या म्हणजे आणि त्याचे फूल पडलं की माझ्या मी मनात म्हटलं कधीच फूल पडलं असं काही नसतं. फूल बरोबर ठेवलं नसलं म्हणून ते पडलं, ते तुम्ही लगेच बघितलं म्हणून ते फूल पडलं म्हणजे काम झालं असं नाही, असं काही काही भास. उदाहरणार्थ स्वप्नामध्ये बाबा आले, इथपासून ईश्वराचा साक्षात्कार झाला आहे असे हे भक्त भाविक इतरांना भासवून त्यांच्या श्रद्धा भक्ती विष पेरतात. इतरांना असे वाटू लागते की दीक्षा घेते वेळी आपण सर्वांनी एकदम दीक्षा घेतली पण ह्याची फार पुढे प्रगती झाली आहे व असे समजून त्यांना त्यांच्या जीवनात काही कमीपणा आहे असे वाटू लागते. गुरुमार्गात मार्गदर्शन करणारे माध्यम हे एकच असते व साधना ही सर्वांना एकच सूचित केलेली असते. असे असताना जर एखाद्या व्यक्तीला वेगळा अनुभव येतो आहे असे भासवून मला अमुक एक होते आहे किंवा अमुक एक दिसते आहे किंवा अमुक एक विभूती माझ्याशी बोलते असे सांगत असेल तर त्या व्यक्तीच्या बाबतीत दीक्षा परत्वे त्यास काहीही एक प्राप्त झालेले नसून ही अवस्था सेल्फ हिप्नॉटिझम आहे असे म्हणावे लागते. मी कल्पना करा तसं व्हायला लागतो, वाटायला लागतो. कल्पना म्हणजे खरं नव्हे ते कल्पना. साधकाने ह्या माणसापासून एवढेच जाणावे की सावधान, हा खतरा इतरांसाठी तर आहेच
पण गुरु भेटूनही स्वतःच्या या मनोवृत्तीमुळे त्यांचा सर्वनाश होतो, कारण गुरुंचे गुरु होण्याचा यांचा विचार असतो, असे होण्याचा विचारही कधी करू नये. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की डोंट बी ए मास्टर ऑफ मास्टर. दीक्षांत विधीचा स्वीकार करून तुम्ही साधनेचा अवलंब करता, त्यामध्ये दीक्षा ही तुम्हाला दृष्टांत साक्षात्कार होण्यासाठी दिलेली नसते. दृष्टांत म्हणजे काय रे आणि साक्षात्कार म्हणजे काय? दृष्टीचा अंत व्हायला पाहिजे बघण्याचा, ह्याच्याकडे बघताना श्रीमंत म्हणून प्रेमात बघायचं, ह्याच्याकडे वेळ म्हणून त्याच्या बघायचं, म्हणजे दृष्टीचा अंत झाला नाही. किंवा देवाचा डोळ्याचा तारा जो कसा आहे दादा घ्यायचं बरोबर आहे, तुमचा आहे ना, तुमचा नाही माझा होता ना, सॉरी मी तुम्हालाच बोलतो, त्यांचं काय बा म्हणजे ते श्रीमंतांनी हे तुमचा बरोबर केला आणि हा दोघांकडे सारखं बघितलं का तुम्ही? नाही बघितलं. तसा दृष्टितांत व्हायला पाहिजे. ते श्रीमंत लगेच त्याला बोलून नारळ पडतात येतात आणि कोणी अगदी नाही घेऊन येतात. दृष्टांत साक्षात्कार म्हणजे काय? काय तुमची कल्पना आहे ते तरी सांगा की काय रे पटवर विचार. साक्षात्कार म्हणजे काय? देव समोर येऊन उभा राहिला पाहिजे नाही, काय तुमची कल्पना सांगा की. पण दादाने असं सांगितलं काय, साक्षात त्याच्यासारखा आकार तुम्हाला आला का? तो दोन हाताने सर्वांच्याकडे समनजरे बघून कल्याण करतोय तसं तुम्ही करू शकला तर साक्षात त्याच्यासारखा आकार आला. मातीचं ढेकूळ असतं त्याला आकार नसतो, उपयोग आहे का? नाही. मग त्या मातीच्या काय कुंभार काय करतो, त्यातल्या काळ्या खडे टाकतो म्हणजे मी म्हणजे आणि त्या गोळ्याला पाणी गुरुकृपाशिवाय देऊन मडक्याचा आकार दिला. आता त्याच्यात पाणी घातलं तर ते लोकांना पियायला येईल ना, म्हणजे उपयोग झाला मी. तसंच हे मातीच्या गोळ्याला विमोचनाने काढून गुरुकृपा भरल्यानंतर ती लोकांना तुम्ही द्यायला लागल्यानंतर या मडक्याला आकार आल्यानंतर त्याचा सदुपयोग व्हायला पाहिजे. चांगलं झालं का म्हणजे झालं? तुम्ही जीवन बसल्यानंतर जीवन नको म्हणत होता, बाबा म्हणाले जीवन नको असं म्हणून नको रे, तू जीवन मला दे मी त्याचा सदुपयोग करून घेतो. करून घेतला ना सर्वांचा, म्हणजे साक्षात आता त्यांच्यासारखा आला. आता तुम्ही मीराकडं सांगितलं आरती, आज आता कशी झाली आरती कशी झाली? त्यात मन एकाग्र करून जे काम करतो ते प्रत्येक काम ही आरती साधना येतच नाही. काल मी ते सांगितलं भांडी घालताना भांडी हा साहित्याचाच विषय पाहिजे, स्वयंपाक करताना स्वयंपाक हाच विषय, म्हणजे मीठ घातलं की नाही म्हणजे लोक कुठं गेलो होतो. हे जसं जे काम करतो त्यात काया वाचा मन जर वैकृत केलं तर त्यांना पुण्य निर्माण होतं, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमचं तेवढं पुण्य निर्माण होतं. पण एक करत असताना दुसरं करायचं, दुसरं करत असताना तिसरं करायचं, ती सवय लागायला पाहिजे. एकदा इथं मनापासून काम करायला सवय झाली की प्रत्येक गोष्ट मनापासून करायची सवय होते, तेच पाहिजे. मग ते दीक्षाविधी असतात कशासाठी? तर देहिक माध्यमाचा विकास होण्यासाठी. तुम्हाला दृष्टांत होण्यासाठी देव दिसण्यासाठी नकोय, ह्या देहिक माध्यमाचा विकास झाला, पूर्ण विकसित झालं की वाच वा. तसं तुम्ही विकसित झाला काय सांगितलं, विकास म्हणजे कसा आवडते हा विकास वाढ नव्हे, वाढ म्हणजे वजन वाढते, विकास म्हणजे बुद्धीचा विकास. मन बुद्धी दोन दोन विषय दाखवते, चांगलं आणि वाईट दाखवते, मन फक्त चांगलं दाखवतं आणि चित्त म्हणजे तुमचे विचार पक्के आणि मग अहम आकार अहम आकार काय सांगितलं त्याच्यापेक्षा अलंकार घडवल्यावरती मी काल उदाहरण दिलं गुरुकृपांनी सोन्याचा गोळा प्राप्त झाला, तो गोळा मी गळ्यात घालून घेतलो, लोक हसतील. पण ते तखड बायकांना ते पाटल्या वेळेवर सगळं कानातलं हिंदी ते सगळे हातात. तसं तुम्हाला कृपा प्राप्त झाल्यानंतर आणि आरती मुलाखत त्यानंतर ओंकार सांगता ही अलंकार त्या रूपाने दिल्यावर त्याला तुम्हाला आरती आवडती आहे, साधना आवडती आहे, मुलाखत तर आवडती आवडते, असं ते करून द्यायचं म्हणजे अलंकार. बुद्धी मन चित्त अहंकार चित्त झाल्याची विचार
दादान जेवढं सांगितलंय तेवढंच त्यांना त्याच्याविषयी तुम्ही काही करणार नाही इतके 100% पक्की विचार. आता धर्म झालं नाही वास्तविक दीक्षा ही एकच आहे पण ती धारण करता येणार नाही म्हणून त्याचे 5 भाग केले व एक एक क्रमशः दीक्षा दिल्या. यासाठी गुरुना दक्ष राहावे लागते. दीक्षा झाल्या तर गुरुना दक्ष राहावं लागतं. कोण काय करायचं किती आहे त्याप्रमाणे त्याला द्यायचं. आपल्या स्वदेव सगळ्यांकडे सारखं बघतो की नाही आई सारखं बघती. अरे सारखं बघती म्हणजे 4 मुलं आहे समजा. एक मोठा मुलगा 15-20 वर्षाचा आहे, दुसरा 18, तिसरा 10 वर्षाचा आहे, चौथा 5 वर्षाच्या ठिकाणी 2 वर्षाचा आहे. आता सर्वांकडे सारखं बघायचं म्हणजे सगळ्यांना 5 वर्ष झाले घ्यायच्या का. मग काय याला जेवढं पचेल आणि वृत्तेल सगळ्यांकडे घ्यायचं हे लक्ष द्यायचं. पण याला पचेल आणि वृत्तेल असं घ्यायचं. हा लहान आहे म्हणजे त्याला समाज म्हणजे 5 वर्ष खाईल जातो. आपल्या माध्यमातून गुरु शक्ती प्रवाहित होत आहे व भक्ताची विकसितता होत आहे हे पाहावे लागते. दीक्षा घेणारा भक्त याचे काया वाचा मन ही जी त्रिपुटी असते त्यापैकी दीक्षेचा संबंध प्रथमतः कायेशी यावयास पाहिजे व यासाठी जो संकल्प दिला जातो तो सिद्ध असावयास पाहिजे. या दीक्षेपर्यंत भक्ताच्या जीवनात काय स्थित्यंतर होणे आवश्यक आहे याबाबत दीक्षा देणाऱ्या साधकाने त्यांच्या गुरुशी प्रथम संकल्प करावा लागतो. म्हणजे दादांना पहिल्यांदा बाबांची बोलावं लागलं. सगळं म्हणजे दिसतंय एवढं सोपं नाहीये. एवढ्या लोकांची जबाबदारी घेऊन त्यांना सन्मान करायला लावायचा आहे. कोण कसा आहे कोण कसा आहे तुमच्या जीवनात येतात त्या सर्वांची तुमचं पट्ट करे. हा काही जणांचे फार पट्ट, काही जण बघितलं की तिकडे जाऊन बंद जातात. आता हे सगळे असे सगळी जमलेली त्या सगळ्यांना एका लाईनीत आणायचं म्हणजे सर्गच कोणाची होती. जोरात सांगा मग तुम्हाला घरातले 5 माणसं सांभाळले येत नाही त्यांनी एवढ्या माणसाला जर सांभाळलं की इतर एवढी आता मुंबई केलेलं सगळे पुण्यात सगळे सॅम्पल आहेत भरपूर. या सगळ्या सॅम्पलला ॲडजस्ट करून घेऊन एका लेवल आणायचं म्हणजे त्यांची काय ताकद असेल याचा तरी विचार करा. संकल्प म्हणजे उच्चार, त्यामागे शक्तीची धारणा असाव्यास पाहिजे. ज्या तुझं काम होईल असं सांगितल्यावर त्या शब्दामध्ये दबत होत आहे की त्याचं काम झालं पाहिजे. म्हणजे त्या मागे त्याच्याच मागे शक्ती कोणाची आहे गुरुंची आहे. तुमच्या शब्द ब्रह्मात त्या गुरुंची शक्ती आहे त्याच्यामुळे त्याचं काम होत. नुसता उच्चार करून चालणार नाही. ही शक्ती भक्तास धारण झाली पाहिजे. झाली म्हणजे त्यास दीक्षा प्राप्त होते. त्यासाठी संकल्पात शक्ती आहे हे भक्तास अनुभवास यावयास पाहिजे. 3 दीक्षांचा संबंध भक्ताच्या काया वाचा मनाशी झाला तेव्हा ओंकार साधना 3 संमेलनापासून सुरू केली. पूर्वीच्या अनेक जन्मातून तुम्ही आपले जीवन व्यतीत करीत असताना त्या त्या प्राप्त जीवनामध्ये जे दोष होते ते यथायोग्य तऱ्हेने निवारण करून न घेता ते प्रत्येक जन्मात पुढे पुढे ढकलत ढकलत या जन्मात अशा अवस्थेला आलात की ते दोष तुम्हाला गुरुमार्गाशिवाय मुक्त करता येणे शक्यच नाही. जीवनात तिथे हात घालून तिथे म्हटलं की पण त्या कर्माला आपण काय करतो शिव्या देतो पण त्या कर्माचे आभार मानायला पाहिजे. दुःख आलं नसतं तर आला करता तुम्ही त्या पहिल्या म्हणून वावरून आहे. पहिलं दुःख आणलं त्यांनी देवापर्यंत आणलं आता दुसरं दुःख पण घेत जात आहे त्यावर आपण खाऊ नका येऊ दे या म्हणा. या म्हणलं की कोणी येत नाही नका जे म्हणले पहिल्यांदा येतात. गुरुनी काय केले तर विमोचन करून या 3 दीक्षा देऊन ह्या 3 दीक्षांच्या सामर्थ्याने गुरुवलय हे देहिक शक्तीच्या वलयाच्या आत धारण करून दिले. इथं तुम्ही आहात ही देहिक शक्तीचं वलय हे आत्मिक शक्तीचं वलय हे कर्म वलय आणि पहिल्यांदा तुम्ही गुरु शिकलाय तेव्हा हे गुरुवलय. हे गुरुवलय म्हणजे काय त्याचा मी सांगणार आहे. हे गुरुवलय तुमच्यापासून अनेक योजने लांब होतं
गुरुनी विमोचन करून इच्छा करून हे वजन काय केलं की इथं आणलं की याच्या हे आत एकूण समजा समजलं आता पहिल्यांदा काय होतं इथे देही शक्तीचं आत्मिक शक्तीचं कर्म होलं आणि गुरु होलं इथं लांब होतं पण गुरुने हे पाठी आपल्या सामर्थ्याने हे गुरु इथे आणला आता काय होईल कर्मवलय हे कर्मवलय ही आत्मिक शक्ती आहे ही देही शक्ती आहे आणि इथं तुम्ही आहात हे कर्म आत्मिक शक्तीतून देही शक्तीतून तुमच्या बुद्धीमध्ये येतो इथं फिल्टर होऊन तुमच्याकडे येणार समजले का हा समजलं का नाही तुम्ही नटो आता येत होता त्याच्या पहिल्यापेक्षा जीवनात बरं वाटतंय का वाईट वाटतंय जोरात सांगा की तक्रारी जोर जोर सांगतात का असं बरं वाटते किंवा अहिल्यांदा हे गुरुने बाहेर असल्यामुळे कर्म तुमच्या घेऊन धडकत होत पण गुरुने विमोचनाची शक्ती आता हे कर्म इकडे येत असताना इथे फिल्टर होऊन तुमच्याकडे येतो म्हणून पहिल्यापेक्षा तुमचं जीवन व्यवस्थित आहे तर नाही ते गुरुवलय म्हणजे काय ते सांगितले पहिल्या सेमिनारमध्ये तेव्हा तर गुरुवलय म्हणजे कोणते तर गुरुवलय याचा अर्थ पूर्व जन्मामध्ये तुमच्या हातून घडलेल्या सत्कर्माची ठेव म्हणजेच हे जे गुरुवलय याला गुरुवलय एवढ्यासाठी संबोधले की गतजन्मात ज्या तुमच्या घराण्याच्या देवदेवता भिन्ना भिन्न होत्या कुलधर्म भिन्ना भिन्न होते आणि आज तर त्याहून भिन्न आहे ह्या घराण्यात जो समावेश आहे सत्कर्माचा तो गुरुवलय म्हणून धारण झाला तर असे हे जे वलय म्हणजे तुम्ही जे काही पुण्य केलं होतं गतजन्माच्या धर्मात जन्माला होता ते देवाला घेऊन घेतलं नाही तर ते तुमच्या रक्षणार्थ गुरुवलय म्हणून पाठवलंय पण हे गुरुवलय इथं होतं ते इथं असायला पाहिजे म्हणून तर गुरुजी विमोचन करून ते इथं आणून ठेवलं काय काय वेळेला मला म्हणतो ते गुरुने कसं कामाला येतं म्हणजे काय काय वेळेला म्हणतो पाय जायला गाडीचा आधार राहिला नाही मला इतका त्रास आहे म्हणतात नाही त्यावेळेला ते गुरुवलय उपयोगाला येतं पण ते उपयोगात येण्यासाठी जरी त्यांनी ठरवलं तरी किती लांब आहे तुमच्यापासून देवी शक्ती आत्मिक शक्ती कर्मवले ओलांडून जायला पाहिजे म्हणून त्याचा लाभ होत नव्हता तुम्हाला म्हणून गुरुनीचा अपव्यय करून विमोचन करून ते इथं धारण करून दिलं आणि आता पहिल्यापेक्षा आपलं जीवन सुरळीत आहे तर असे जे वलय ते तेथे गुरुवलय म्हणून अस्तित्वात आहे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आहे प्रत्येकाच्या जीवनात आहे परंतु ते वलय असायला कुठे पाहिजे येथे आत म्हणजे देहिक शक्तीच्या वलयाच्या आत असाव्यास पाहिजे जवळ असायला पाहिजे म्हणजेच हे गुरुवलय जे आहे पूर्व कर्मातले हे इहजन्मामध्ये इथे म्हणजे देहिक शक्तीच्या आत असाव्यास पाहिजे समजतंय ना का तर ते तेथे एवढ्यासाठी पाहिजे की या देहाच्या भोवतीने पहिले वलय गुरुवलय पाहिजे मग देहिक वलय नंतर आत्मिक वलय व मग तुमची कर्मवलय म्हणजे काय होईल तर तुमच्या देहात ज्या वेळेला या अनुकूल प्रतिकूल कर्माचा विचार स्वरूपामध्ये प्रभाव म्हणजे कर्माचे रूपांतर लहरीत होऊन ज्या वेळेला तुमच्या ठिकाणी धारण होऊन विचार येतील त्या वेळेला त्या कर्मातील विषय जे आहे त्या विषयातील प्रखरता हे गुरुवलय जेव्हा देहाच्या आत धारण होते तेव्हा ते विचार शुद्ध करून तुमच्याकडे पाठवले जातात म्हणजे त्यातले जे नको असलेला भाग आहे तो म्हणजे कर्म शुद्ध करून तुमच्याकडे पाठवता एवढा त्याचा फायदा आहे ते होत नव्हतं गुरुवलय गाण्याच्या विचारात पहिल्यांदा लोक येऊन घुसायचे कारण ते बाहेर होत कर्म आत होत आता वलय आत आलं कर्म बाहेर आलं एवढाच फरक झाला परंतु आज जे गुरुवलय येथे आणणे म्हणजे देहिक शक्तीच्याही आत हे सर्वसामान्यपणे प्रपंच करणारा मनुष्य किंवा साधक हे आणू शकतो का नाही कारण गुरुवलय
देहिक शक्तीचाही आत धारण करणे अवघड आहे व जे बले तुमच्या जीवनापासून अनेक योजने दूर आहे त्यामुळे ज्या ज्या वेळेला तुम्हाला देवादिकांच्या कृपाशीर्वादाचा लाभ हा आवश्यक असतो त्या वेळेला नव्याने तुम्हाला काही ना काहीतरी प्रयत्न करून ती अडचण निभवावी लागते. निरंतर स्वरूपामध्ये तुम्ही कृपाशीर्वादाच्या छायेमध्ये वावरू शकत नाही कारण त्याचसाठी हे गुरुवलय हे देहिक शक्तीच्याही आत धारण व्हाव्यास पाहिजे म्हणून गुरु करायला पाहिजे. गुरुजीवाय हे कोणी करू शकत नाही. देव किती वाटेल तेवढा तुम्ही देवाच्या ठिकाणी भूम मारली तरी कर्मात हात घालत नाही. देवदेवीमध्ये आपण संस्कृती येत असल्यामुळे त्याचा लाभ झाला नाही म्हणून गुरु मार्ग सोपा तो तुम्हाला दिलाय आणि सगळं अवघड होतं ते सोपं करून दिलंय ते पुन्हा अवघडमध्ये जाऊ नका. साधना करा आणि थंड बसा. बाकी काही करायची आवश्यकता नाही. उपास नको, तपास नको, गणपती नको, गौर नको, श्राद्ध नको, पक्ष नको. आणि याच्यापेक्षा गुरुनी सोपं काय सांगावं ते सांगा मला. आम्ही सगळं सोडलंय आणि सगळं फक्त साधना करत करतोय. तुम्ही आलाय ना आमच्या घरी कसं वाटतं? बरं वाटतं की नाही वाटत? आणि तुम्हाला करू नका सांगतो आणि आम्ही लपून करतो का? हा गोविंद आमच्या बाजूला खातोय सदा दुर्मिळ लावून बघत असतो. गणपती आणला नाही ना. नाही सांगायचा उद्देश आहे सोपं करून दिलंय आणि ते कुणी माणसाने नव्हे तर प्रत्यक्ष परमेश्वराची इच्छा अशी आहे म्हणून ते गुरुंच्या माध्यमात येऊन बाबांनी मदत करून घेऊन आपला आपलं भाग्य म्हणून ते पळपणावर काय पुण्य मी केले नगळे मजूत भेटला संशयाची राख करून मदती म्हणाला. संशय सोडतो येतात हे केलं तर काय माहिती चालल्या संशय त्याची राख केली आणि तुम्हाला मिळाला म्हणजे साधनेतून तुमच्यात धारण झाला गुरुशक्ती तुमच्यात धारण झाली. त्या पाच रुडाळो बंधातील दोष ह्या गुरुवलयात विसर्जित करण्याची तरतूद गुरुनी केली. म्हणजे या तीन दीक्षा तुमच्या जीवनातील दोष निवारण्यासाठी खर्च कराव्या लागल्या. त्यामुळे काय झाले तर निदान आज आपल्या जीवनामध्ये जे देहिक माध्यम म्हणजे कायावाचा मन ते आज तरी मानव जन्म म्हणून जगण्यासाठी योग्य असे झाले. मानव आणि मनुष्यमध्ये काय फरक आहे? पटपट बोला वेळ होते ना मोकळं वेळ होईल. मानव म्हणजे काय आणि मनुष्य म्हणजे काय? दोन्ही शब्द सारखेच आहेत का? मनुष्य तर दोनच कोशात जगतं खाणे पिणे आराम करणे. मानव म्हणजे मन आहे त्याला मानव म्हणजे तिसरा कोश. तिसरा कोश झाला की मग विज्ञानमय आनंद म्हणजे तो मानव झाला. म्हणून मानव जातीचे कल्याण शब्द आहे असा वापरला शब्द मनुष्याने वापरला. आता येण्यापूर्वी मनुष्य होतो आल्यावरती गुरुनी प्रथम विमोचने करून जन्म कर्म ऋणानुबंधासाठी कर्म विमोचन केले. मातृपितृ ऋणानुबंधासाठी वंश विमोचन केले. इतरेजन ऋणानुबंधासाठी ऋणमोचन अशा तीन ऋणानुबंधातील प्रतिकूलता दूर केली. काल आपण म्हटलं तर मरणाच्या पूर्वी आत्मा आणि कर्म असतं होय की नाही? ते कर्म शून्य करण्यासाठी आपल्याला मातृपितृ ऋणानुबंध जोडावा लागतो. मातृपितृ नंतर इतरेजन आणि देवादी. तर याच्या विमोचनासाठी काय सांगितलंय? आणि ते कर्म आहे जन्मकर्म. कर्म विमोचनासाठी मातृपितृ ऋणानुबंध होऊ शकले पण विमोचन या तीन ऋणानुबंधांचं करावं लागतं. जन्मकर्म जन्मकर्मासाठी मातृपितृ कर्मविमोचन जन्मकर्मासाठी कर्मविमोचन मातृपितृ ऋणानुबंध वंश विमोचन आणि इतरेजन ऋणानुबंधासाठी ऋणमोचन. ऋणमोचन जन्मातले देणे कधी असतात की समजा मी या जन्मात याचे पैसे बुडवले पुढच्या जन्मात माझी बायको म्हणून येतो त्या मी नवरे म्हणून आणि लवकर किंवा मुलगा म्हणून येईल. म्हणजे पाच जण घरातले आता खरं बोलायचं हा पाच जण घरातले असते पाच जणांचा एक विचार होतो कधी कधी नवऱ्याने म्हणले बायका तिसरंच म्हणजे हा
बायपण एक म्हटलं तर मुलगा तिसरंच म्हणतो केदार म्हणून जे म्हटलं गत जन्मातले हितशत्रू एका जन्मात एकमेकाचं वैर काढण्याकरता आलेले असतात म्हणून एकमेकांचं पटत नाही म्हणून गुरुजे बाहेर झाले की ते ऋणमोचन केल्यावरती त्यांचे संबंध मिळतात. आता पहिल्यापेक्षा आपल्याला खूप म्हणजे घरामध्ये सुद्धा खूप बदल वाटतो. तर असं ह्याचा अभ्यास कुणी केला आहे? नुसतं पत्रिका दाखवायची आहे, तो पत्रिका दाखवल्या तुम्हाला काय ते शनीचा तो उचलला आहे, गायचं चालू राहायचं, हिरव्या खाळ्याची अंगठी घाला नाही तर पिवळ्या खाळ्याची अंगठी घाला, अमुक करा आणि तुम्ही आम्हाला 10,000 रुपये द्या आणि तुमच्यासाठी आम्ही जप करतो. हे अनुभवलंय ना तुम्ही सगळ्यांनी? मग काय झालं? काय लाभ झालं का? अंगठ्या घालून काय होतं? अंगठ्या हिऱ्याच्या घालून काय होतं? तू पाय ना की खाल्लं तर रूप येईल, अंगाला चोपडलं तर काय होईल? मग वर खडा घालून जर बागे बदलत असलं तर दादाने सांगायला सांगितलं नाही, पाची मोठा 5 हिऱ्याच्या अंगठ्या घाला. म्हणून बाहेर काहीही नाही आणि ब्रह्मदेव उभारला आणि तुम्हाला काय घ्यायचं वाटतं तू काही घ्यायची आवश्यकता नाही आहे, आमच्या गुरुंनी आम्हाला दिलं आहे आणि तेवढे चालणार कारण आम्ही जाऊ पाठणार, असं उत्तर द्या नाही तर मुलाला बळी पडा. काय त्यामुळे या जन्मात आत्म्यास जन्मप्राप्ती पूर्वीचे मूळ स्वरूप आत्मा अधिक कर्म हे प्राप्त करून दिले. हा याची विमोचन झाल्याबरोबर मूळ अवस्था आत्मा आणि कर्म हे प्राप्त झाली म्हणजे परलोकांची अवस्था तुम्हाला इथं प्राप्त करतो येईल म्हणजे मरायला नाही लागलं. त्यासाठी तिन्ही गुणांमध्ये बाजू केला आणि कोणीही राहिलं. आत्मा म्हणजे जन्म जन्मांतर आणि हे जन्म कर्म. तसेच ऋणानुबंधांच्या ठिकाणी असलेली प्रतिकूलता दूर करून या तीन दीक्षा धारण करून दिल्या. तीन दीक्षा दिल्या आणि दैवाने ऋणानुबंध होता त्याचा गुरुकृपा आशीर्वाद म्हणतात. गुरुकृपा आशीर्वाद झाला त्यामुळे गुरुकृपेने स्थित्यंतर होऊन आत्मा अधिक कर्म ही अवस्था प्राप्त करून दिली. त्यामुळे पुढील मार्ग सुलभ होतो. विमोचन साधन हे औदुंबर सेवेत सिद्ध झाले व त्याचबरोबर उपासना नामस्मरण अनुग्रह या तीन दीक्षा तसेच निराकरण व निवारण ही दोन साधने सिद्ध होण्यासाठी औदुंबर येथील सेवेतील एक वर्षाचा काळ लागला. एक दिवस विदाउट मीठ तुम्ही येऊन दाखवत का? इथं 2.5 वर्ष हे सगळी सिद्धता करायला. पहिलं निराकरण ते दुसरे. पहिलं निराकरण आणि नंतर कायमचं निवारण. निराकरण आणि निवारण दादाही आपल्यासारखे यंग होते. तिथं सेवा करत असताना भूक लागायची तर माधुकरी गेला. आता माधुकरीला किती वाटतं? भरपूर वाटतं का? एक दोन भाकरी एवढंच मागत. 5 वेळची माधुकरी मागितली ना तरी पोट भरायचं नाही. तर एक दिवस दादा म्हणून त्या स्वामीने म्हणाली माझं होय एवढं आणि ती माधुकरी मागितलं पोट भरत नाही तर म्हणाले हे एवढं खाऊनच काय झालंय, एवढं खाऊनच जास्त झालंय. तर ते उद्यापासून ना ती माधुकरी घे आणि पाण्यात घुसकळून मग खा. दादांना असं झालं की कुठलं ह्याला विचारायला. तुम्ही कल्पना करा असतो ते त्या सांगितलं की जी सेवा केली आहे त्या सेवेत रूपांतर दीक्षित करायचं ते निराकरणात करायचं म्हणजे निराकरण सांगितल्याबरोबर त्याचं काम करत नाही. आज सकाळी कोणीतरी सांगितलं कोण काय संध्या ते एक अवयना माहीत होतं की सोलापूर त्याने काहीतरी विचारलं वाटतं त्याने सांगितलं 2 रुपये हातावर घ्या पाणी टाकून द्या. तर त्या बाईला 8 दिवस बरं वाटत नव्हतं तिला एकदम बरं वाटायला लागलं. नेमकं हे काय जादू आहे तुम्ही? पण सिद्धता कोणी केली आहे? त्याच्यासाठी काय करावं लागलं? 2.5 वर्ष बिन मिठाचं बाकरी भुटकळून त्या पाण्यात खायचं. तुम्ही 2 दिवस खाऊन दाखवा दुसऱ्यांसाठी. म्हणजे हे काय सांगतो मी, गुरुनी आपल्यासाठी काय करून सिद्धता केली त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट म्हणून दाखवण्या तरी सत्तरी त्यासाठी तरी साधना मनापासून करा. तुम्ही सगळी माझ्यावर सिद्धार नाही त्यानं बरं समाधान वाटते. मी केलं त्याचं फळ ते मला बघायला मिळतंय.
ऐकायला सर्व बरं वाटतं हो, करून बघा दोन दिवस घरी पाण्यात गळून खाऊन बघा, मुळीच जाणार नाही. आणि दादा नेहमी आम्हाला सांगायचे सेवकांना किंवा नगरसेवकांना चवीन मुळी जेवायचंच नाही, म्हणजे मी जाऊन घेतलं नाही जे असेल ते तसं पडेल तसं खायचं. म्हणजे काय होतं आपण कमी जेवण होतं तर विकास होईल आणि जमी जेवण खाल्लं तर इकडं वाढ होईल, वजन वाढतं असेल या गोष्टी. म्हणून ते मी निवेदन 25 वेळा वाचले की अरे काय केलंय त्यांनी आणि मग सांगायचं ठरवतं. मग आधारे पडलं तेव्हा बाबांनी म्हटलं म्हटलं निवेदन लावायचं तिथं लिहिलंय, आता मला अशी परिस्थिती केली आहे तर काय करतात ते तुम्ही ठरवा, पण धड केला ते मला हे खरोखरच काय परिस्थिती होती माझी. आणि निवेदनात हे बोर्डाला गेले नव्हते जे असं गुरु काही करू शकतात आणि असे गुरु आपले भेटले तर त्यांनी सांगितले काहीही तुमच्याकडे एक्सपेक्ट केलं नाही फक्त अर्ध्याचा साधना न चुकता करा. ज्या भक्त भाविकांना उपासना दीक्षा नामस्मरण दीक्षा अनुग्रह दीक्षा या तीन दीक्षा घेण्याचा लाभ झाला आहे. आता तुमच्या डोक्यात आलं असेल आम्हाला एकाही दीक्षा दिली नाही दादाने म्हणजे तुम्हाला मिळायला की नाही आला नाही डोक्यात आला का नाही. हा मग तुम्ही जेव्हा वेदानाथ पाय ठेवून वाकला त्यावेळेला ते बीज टाकलं आणि तुम्ही निराकरण सांगितल्यानंतर ते सगळं बरं झालं. एक ही कॉपी पहिल्यांदा विश्वासला टाईप करायला लागली पण घेरच कॉपी किती वाच होती. हा एकदा सिद्ध न झाली तुम्ही प्रार्थना वाटली की तुमच्या विमोचन झालं त्याच्यात दीक्षा मिळाली हे सगळं झालं हे डोक्यात असतं. आम्हाला दादांनी दीक्षा दिला आणि आम्ही तर आमचं कसं करायचं सगळं तुमची व्यवस्था करून ठेवली आहे बरोबर. ज्या भक्त भाविकांना उपासना दीक्षा नामस्मरण दीक्षा अनुग्रह दीक्षा या तीन दीक्षा घेण्याचा लाभ झाला आहे अशांची श्रद्धा विचारधारणा अशी आहे की या तीन दीक्षा आपल्याला आपल्या पारमार्थिक उन्नतीसाठी दिल्या आहेत किंवा ज्या देवदेवतांचे आपण पूर्वापार पूजन विधी केलेले आहेत व ज्या गुरुतत्वाला आज आपण गुरुस्थानी मानतो आहोत अशांच्या दिव्य दर्शनासाठी साक्षात्कारासाठी किंवा दिव्य ज्ञानासाठी या दीक्षा दिल्या आहेत. कालच मी सांगताना सांगितलं पारमार्थिक जीवन म्हणजे पहिल्यांदा आपण आपल्या कुटुंबात तसे वागत होतो आणि आता आपण आत्याच्या कुटुंबात तसे सर्वांची प्रेमाने वागतो म्हणजे पारमार्थिक आहे. त्यांच्या दर्शनासाठी दिव्य दर्शन द्या नको का, दर्शन न देताना तुम्हाला काय द्यायचं ते त्यांनी दिलंय. तुमचा बदल तुमच्यात करून घेऊन तुम्ही विकसित झाल्यावर पहिल्यापेक्षा आपण व्यवस्थित आहोत की नाही म्हणजे उच्च राखायला विचार नाही आपण व्यवस्थित आणि रोजचा दिवस प्रेझेंट टेन्स जर व्यवस्थित घालवला तर तो आजचा चांगला घालवलेला दिवस उद्याच्या भूतकाळामध्ये चांगला म्हणून जमावणार नाही. उद्याचा येणारा तुम्ही चांगला करणार असाल म्हणजे तुमचं भूत आणि भविष्य घडवलं की नाही समजतं का नाही. आजचा दिवस चांगला घालवायचा असं खेळ सकाळ उद्यापर्यंत काहीच बघायचं नाही तो चांगला म्हणून जमा झाला म्हणजे पुढच्या जन्मात असं म्हणायचे पुढच्या जन्मात मी काय केलं होतं म्हणून मला चांगलं असं म्हणतात देवाला बोलतो काय केलं असं म्हणायचा प्रश्नच येणार नाही. म्हणून आजचा आलेला दिवस माझा आहे. येस्टरडे वॉज हिस्ट्री टुमारो इज मिस्ट्री गुड आहे उद्याचा टुडे इज प्रेझेंट दिलेला दिवस तो चांगला घालवा म्हणजे दोन्ही सुद्धा नाही तर मला सुंदर उदाहरण दिलं आहे लंबक असतो की नाही तो असा असा फिरत असतो म्हणजे भूतकाळ भविष्यकाळ वर्तमानात स्थिर राहतच नाही. घड्याळाचा लंबक तसं तुम्ही उद्या काय होईल काल काय झालं इथं द्या पाहिजे उद्या काय म्हणणार आणि काल काय झालं काल झालं सोडून द्या ना आज काय करायचं ते बघा प्रेझेंट टाइम. म्हणून वर्तमान काळात जर तुम्ही काय असाल संज्ञानी असाल तर तुमचा भविष्यकाळ तुम्ही घडवता म्हणजे रोज वर्तमान काळ साधता केली की भविष्य आपण घडता अशी समजूत करून घेऊन या दीक्षापरत्वे होणारा जो लाभ आहे तो कशा परत्वे करून घ्यावायचा आहे हा सदहेतू विचारत न घेता केवळ पारमार्थिक जीवनाचा जीवनारंभ झाला आहे असे भासवून अनेक व्यक्ती आपली नित्याची इष्ट कर्तव्ये बाजूस ठेवून या उपासनेतून आपण काही विलक्षण प्राप्त करणार आहोत असा समज करून घेऊन जीवनातील बहुमोल वेळ हा अधिकाधिक उपासना करण्यात खर्च करतात. दादा म्हणाले बाबा आले दर्शन दिलं आणि असं चल म्हणाले दादा दादा
दान का मग अशाला दर्शन पाहिजे ते म्हणाले की आता इथं काही अडचण नाही चल मी भेटलो असं चल माझ्या बरोबर तुकारामाच्या पायपोच तुकारामाने म्हणा चल जाऊया नाही माहीत लिहायची आहे म्हणा लक्ष कुठे आहे तुम्ही वास्तविक मार्गदर्शन पद्धतीप्रमाणे या तीन दीक्षा यांचा हितसंबंध पारमार्थिक जीवनाचा लाभ जोडण्यासाठी किंवा देवदेवतांचा साक्षात्कार दृष्टांत होण्यासाठी नसून ह्या दीक्षांचा संबंध प्राप्त झालेल्या देहिक माध्यमाच्या विकासासाठी म्हणजे काया वाचा मन यांच्याशी आहे विकास कुणी उमरलं की वास येतो जबरदस्तीने बोलत तर होत नाही म्हणजे सहा महिन्यांनी आपला विकास होणार आहे तर सहा महिन्याची सात तास एकदम साधना पाहिजे आता महिन्यावर गेला तर साहेब महिन्यात एकदम गेलं काय होईल प्रत्येकाने काय म्हणतो जो अर्ध्या तासात शिकवत करताना इट इज ए स्लो प्रोसेस नॉट एन इव्हेंट हळूहळू होता होता रात्री कळी असती सकाळी हळूहळू होता का फुल होता वाढ तसं तुमचं हे पाच पाकळ्याचं नाभी हृदय कंठ लाला टेंगू या वरच्या तीन पाकळ्या बंद आहेत आणि खालच्या दोन मध्ये आहेत खायचं पेचं मन समजतं पण मन विचारत नाही विज्ञान म्हणजे काय माहीत नाही आनंद तर नाहीच नाही त्या विकसित झाल्यानंतर त्या परमेश्वराचा वास तुमच्या ठिकाणी आहे याची परिस्थिती लोकांनी घ्यायला पाहिजे तो देव माणूस आहे वास किंवा ते बोललेलं खरं होतात असं प्रत्येकाने म्हणून काय सांगितलं प्रत्येकाने ऐकून दिलंय तेव्हा विकसित झाला की त्या गुणापर्यंत तुम्ही नावारोपाला यायचंय आणि मग ह्या जगाचा निरोप घ्या किती सुंदर आहे प्राप्त झालेले देहिक माध्यम हे पूर्वीच्या अनेक जन्मातील ऋणानुबंधाशी संबंधित आहे त्या वलयांचा हितसंबंध हा प्राप्त जन्मातील काया वाचा मनाशी आहे आज प्राप्त झालेले देहिक माध्यम म्हणजे काया वाचा मन हे जर या ऋणानुबंधास धारण करण्यास पोषक नसेल तर प्राप्त जन्मात सुख शांती समाधान यांची तरतूद असूनही ती प्राप्त न होता केवळ कष्ट करण्याशिवाय या जन्मात अधिक काही प्राप्त करू शकत नाही अशा वेळी सुख शांती समाधान प्राप्त करण्यासाठी आपण भक्तगण जो प्रयत्न अहर्निश करता त्यास योग्य ती फलप्राप्ती होऊन कृपाशीर्वाद म्हणून देण्यासाठी काही साधनांची म्हणजेच दीक्षाविधींची आवश्यकता असते प्राप्त झालेल्या जीवनातील देहिक माध्यम प्राप्त जीवनातील देहिक माध्यम त्या ऋणानुबंधाची अनुकूल करून देणे आणि ऋणानुबंध देहाची अनुकूल करून देणे या क्रियेत दीक्षा म्हणतात म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी प्राप्त झालेल्या जीवनातील देहिक माध्यम हे ऋणानुबंधाशी अनुकूल करून देणे किंवा ऋणानुबंध हे देहिक माध्यमाशी अनुकूल करून देणे यासाठी ज्या साधनांचा उपयोग आपण भक्तांच्या कल्याणार्थ गुरु आज्ञेने करण्यात येतो त्या साधन पद्धती दीक्षा विधी असे म्हणतात समजा तुम्ही नोकरी करताय नोकरी बँकेत नोकरी करताय की बँकेत सगळ्यांनी मर्यादा सांभाळावी पाहिजे काही पैसे नाही मिळत संसार चालला नाही घरी चालला ते घर असून सगळं व्यवस्थित झालं तर बँकेला जाता येईल आणि बँकेत व्यवस्थित असेल तर ते जसं दोघांना तुम्ही बॅलन्सिंग करता तसं देहिक माध्यमाला ऋणांबंध आणि ऋणांबंधांना देहिक माध्यम अनुकूल करून देतं त्या दीक्षा आता पारमार्थिक उन्नती म्हणजे आपण घेतलेल्या ह्या तीन दीक्षांत विधीमुळे आपल्यात काय बदल झाला आहे याची जाणीव होऊन कुटुंबीय मंडळी आपल्याशी व आपण त्यांच्याशी आनंदाने कुटुंब वात्सल्याचा लाभ अनुभवते झाला तर परस्परात हा जो स्नेहभाव निर्माण झाला या अवस्थेलाच पारमार्थिक उन्नती असे म्हणता येईल घरी आल्या बायको नवरा लवकर आला नाही आज का लवकर आला का म्हणजे उशीरच येत का मी हे उत्तर झालं का किंवा काहीतरी हा त्याची बाकी इगा भाजी आहे का मग काय आहे
सरळ बोलायचंच नाही, म्हणजे कुठला तरी राग कुठे तरी काढायचा घरात असं नाही करायचं. प्रत्येकांची एकमेकाचे घर म्हणजे स्वतः देऊळच आहे. कोणी सांगितलं प्रत्येकांचं तुम्ही व्यवस्थित केलं तर खरोखरी आभार झाल्या पुण्यासाठी. सर्व तीर्थ घडली आम्हा आली करून अशी जी घरामध्ये केंद्रावर कसं वाटतंय त्याचा केंद्रावर तुम्ही कसे बोलताय एकमेकाशी तिथं कोण वचकान ओरडत नाही काही नाही काय असं कथा होतं कथा हे जे वातावरण तुम्ही इथं निर्माण केलं ते घरी निर्माण करून नाही शिकत का? म्हणजे परमात्मा काय शिकलात बा की व्यवस्थित बोलायचे प्रत्येकाने आपापली काम कामं व्यवस्थित करायची. पांगुडाच्या घड्या करून द्यायच्या, कपडे इकडे फेकले असतात तिकडे काय केले असते आणि काय किती वेळा घरा बघायचं म्हणून बायका ओरडतात. कळलं मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला कळलं. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित नीट नेटकी करायची म्हणजे कुठं देवळात जायची गरजच नाही आहे. तुमचं घरच देऊळ बनवायचं म्हणजे परमात्मा गुरुमूर्ती. तुम्ही या तीन दीक्षा प्राप्त करण्यापूर्वी देवदेवतांच्या ज्या काही उपासना इच्छा अपेक्षा ठेवून केल्या, जी काही सेवा ज्ञान अज्ञानाने केली, ती उपासना घेऊन तुम्ही श्री साई आध्यात्मिक समितीच्या मार्गदर्शनार्थ म्हणजे गुरुमाध्यमाकडे आल्यानंतर या तुमच्या ज्ञान अज्ञानाने घडलेल्या उपासना यामध्ये तुमचे काया वाचा मन एकरूप झाले होते किंवा नाही याबद्दलचा काही एक विचार न करता ती जी तुम्ही केलेली उपासना आहे त्याच्यापासून इतरांना काही लाभ व्हावा यासाठी त्या उपासनेला पहिल्यांदा या तीन दीक्षा देऊन आकार आणला आणि काया वाचा मनालाही आकार या तीन दीक्षांपरत्वे दिला. आता गुरुदीक्षा कारण दीक्षा व महाकारण दीक्षा अशा तीन दीक्षा पुढे द्याव्याच्या आहेत. गुरुदीक्षेपासून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्राप्त केलेले जे देवदैविक तत्व आहे ते साकार होईल. म्हणजे देव तुमच्याशी बोलणार नाही किंवा समोर येऊन दर्शन देणार नाही, परंतु तुमच्याकडे आलेल्या दुःखी व्यक्तीच्या दुःखाचे निवारण करण्यासाठी तुमच्या माध्यमातून ती वरील उपासना साकार होईल. अशा दीक्षांत विधीची धारणा तुमच्या काया वाचा मनाच्या ठिकाणी झाल्यानंतर ही तुमची माध्यमे भवितव्यात पुढच्या आयुष्यात साकार होण्यासाठी किंवा कार्य करण्यासाठी तुम्ही ही प्राप्त झालेली अवस्था कशा प्रकारे जतन करणे आवश्यक आहे हे जाणले पाहिजे. ही जबाबदारी तुमची आहे. तुमच्या जीवन परिसरामध्ये कोणी येतात काहीतरी दुःख सांगतात त्याला तुम्ही प्रार्थना द्या किंवा काहीतरी आता त्या बाईने जर सांगितलं आता दोन रुपये घेऊन येईल त्या भावाने कमी होईल असं तुमच्या जीवनाचा सदुपयोग करून घ्यायचा आहे. त्यावेळेला म्हणजे मला होईल की नाही असं काही डोक्यात आणायचं नाही. चांगल्या हेतूने सांगितलं तर त्यांचं सगळ्यांचं चांगलं होतं. मग सांगितलं तुम्ही तुम्हाला आकार आला म्हणजे आकार
बोलले तसा चाले त्याची मंडावी पडल्या नाही बोलायचे मी करायचे असं पूर्वी होतं तर आता आकाराला पहिल्या तीन दिशांमध्ये आकार आला म्हणून म्हणायचं ते नुसतं मातीचं ढेकूळ असं त्याचा उपयोग येत नाही त्यातल्या कडे घालताना त्याचा गाडग्याचा आकार दिला मग त्यात पाणी घात घेऊन लोकांना पिता येतं तशीच परिस्थिती आपली होती म्हणून पहिल्या तीन दीक्षेमुळे गायावरच्या मनाला आकार आला आता पुढे दीक्षा जीवन साकार म्हणून इतरांचे दुःख निवारण करणे कोणी तुमच्या जीवन परिसरात आला त्यांनी दुःख सांगितलं त्याला तुम्ही काही निराकरण सांगितलं तर त्याला बरं वाटायला लागतं असा तुमच्या जीवनाचा सदुपयोग करून घेतला हॅलो तीनही दीक्षा म्हणजे उपासना दीक्षा नामस्मरण दीक्षा आणि अनुग्रह दीक्षा उपासना दीक्षा ही कायेला नामस्मरण दीक्षा ही वाचेला आणि अनुग्रह दीक्षा ही मनाला या तीन दीक्षांमुळे आकाराला आणि चौथी गुरुदीक्षा गुरुदीक्षेमुळे जीवन साकार होऊन इतरांचे दुःख निवारण करण्याचे कार्य करेन किंवा करावयाचे आहे या तीन दीक्षा तुमच्या जीवनामध्ये कोणी आला तरी जीवनात त्यांना केंद्रा करेल तुम्ही त्यांना प्रार्थना वाचा द्या म्हणजे काही काही त्यांना आधार द्या तुमच्या शब्दात बाबाने सांगितले तुम्हाला मी सगळ्यांना आता शिकवलं तुमचं कल्याण केल्यावर प्रत्येक व्यक्तीने पाच माणसांना खाली या तीन दीक्षा भक्तांच्या माध्यमात अपेक्षित कार्य करीत आहेत याचे अवलोकन करून भक्तांना महारुद्र स्वाहाकारापूर्वी चौथी दीक्षा गुरुदीक्षा देण्यात आली चौथी गुरुदीक्षा ही दिल्यानंतर केंद्रावर नवनाथांची अनुष्ठाने चालू केली तेव्हा तुमची मने या उपासनेशी एकाग्र होऊ लागली वरील चार दीक्षा विधीनंतर साधकाला जी सिद्धावस्था प्राप्त होते त्यामुळे मनुष्याच्या जन्माचे जे हितसंबंध ऋणानुबंध परत्वे इह जगताशी असतात त्यातून तो मुक्त होऊन गुरु ऋणाशी हितसंबंधित होतो सिद्ध सिद्ध म्हणजे काय सिद्धावस्था म्हणजे काय आणि सिद्धी म्हणजे काय सिद्धी म्हणजे एकोणीस माध्यमातलं एकच माध्यम सिद्ध असतं वाचा सिद्धी त्या माणसाला वाचा सिद्धी म्हणाले पण माध्यम एकूण किती पंचकर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय पंच प्राणकोश बुद्धिमन चित्त आणि अहंकार एकोणीस माध्यम ती एकोणीसशे एकोणीस माध्यम जेव्हा विकसित होता त्याला सिद्ध पुरुष म्हणतात काकांचा त्याला त्यांना प्रसिद्धी लागत नाही जो सिद्ध आहे त्याला प्रसिद्धी लागत नाही केंद्रावर या मग पाठी लावायला लागली आणि तुमचे सगळे कसे आला एकाच काम झालं दुसरं आला दुसरं काम दुसरं आला तुमच्या घरी सगळ्या पद्धती नव्हती खाली होती तसं दादांचं कार्य पुण्यात चालू झालं मग मुंबईला केंद्र झालं मग इकडे झालं गोव्याला झालं तिकडे झालं करता 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 आज जर सेमिनार घेतलं तर हजारांनी माणसं येतात सिद्ध पुरुषाला प्रसिद्धी लागत नाही सिद्धी असलेल्याला एकच माध्यम सिद्धी असतं म्हणून सिद्धावस्थेचे पूर्णत्व होईपर्यंत प्राप्त होणाऱ्या चार दीक्षा ह्या मानवी स्वरूपात असलेल्या गुरुमाध्यमाकडून त्याला प्राप्त होत असतात कारण दीक्षेपासून ते महाकारण दीक्षेपर्यंत जो काळ त्याच्या जीवनात व्यतीत होत असतो त्या काळात ह्या दोन महान दीक्षा या त्याला त्याचे
जे गुरुतत्व असते ते गुरुतत्वच त्याला दीक्षा देत असते. आता भक्ताला भाविक आणि नंतर साधक सिद्ध साध्य या तीन अवस्थांची प्राप्ती जर करून द्यायची असेल तर गुरु माध्यमाने त्याला दीक्षा ही कुठे द्यायची? शरीराला नव्हे मनाला द्यायची. बाहेर दीक्षा देतात आणि एक कर्ता देतात तिथे बहुतेक दीक्षा केली ती दादानी काया विमोचित केली आणि दीक्षा मनाला दिली. कारण आपली कवलता दर जन्ममध्ये एकच असते म्हणून ते बर आहे. जन्मजन्मी दत्त सद्गुरू मिळेल त्याने मदाला मागे पुढे आत्मा मिळची नाही तुझा दिसला आहे या जन्मात. म्हणून या जन्मात आपल्याला काहीतरी इंट्युशन येत की असं झालं काम करत असताना एका पहिले काम करतो म्हणून तुम्हाला समजतं कारण का गत जन्मात तुझा अनुभव आत्म्याजवळ आहे पण आपण काय एकदा केलं तर काय होतं खड्ड्यात पडतो. मग तुझे मन सांगत होत मी ऐकलं नाही म्हणून देहाला त्याचं निधळ तेव्हा देह बदलतो आत्मा तोच असतो. गुरु माध्यमाने त्याला दीक्षा ही कुठे द्यायची आणि भक्ताने दीक्षा कुठे घ्यायची व ती कशी कार्यान्वित करायची? दीक्षा कार्यान्वित करायची म्हणजे दुसऱ्याच्या गळ्यात दोरा बांधणे नव्हे हे म्हणजे कार्य नव्हे. घेतलेल्या दीक्षेचे कार्य नीट लक्षात घ्या. मी दीक्षा परत्वे कार्य असे नाही विचारले तर दीक्षेचे कार्य अनुभवास आले का नाही असा प्रश्न आहे. आणि दिलेल्या दीक्षेच्या कार्याचा अनुभव येण्याचे माध्यम काय आहे? ही दीक्षा जी आहे ती द्यायची कोणाला आणि घ्यायची कोणी? तर स्थूल शरीर हे पंचभौतिक आहे. दीक्षेचा जो काही संस्कार आहे तो त्या व्यक्तीच्या माध्यमावरती केला जातो म्हणजे स्थूलावर केला जातो बाहेर आपल्याकडे नव्हे. आता इथे अनेक व्यक्ती अशा असतील की त्यांनी इथे समितीच्या मार्गदर्शनात येईपर्यंत इतरत्र दीक्षा घेतली असेल परंतु या गुरुमार्गाकडे मार्गदर्शनार्थ येईपर्यंत त्या दिल्या गेलेल्या दीक्षेचे अनुभव तुम्ही अनुभव ते झालात का? तर नाही. मग याचे कारण काय? तर ह्या तुम्हाला दिल्या गेलेल्या दीक्षा या तुमच्या देहातील पंच महाभूत तत्वांच्या स्थूल अवस्थेवर आहे आणि ईश्वराने गोष्टी अनुभवण्यासाठी जी माध्यम दिली आहे ती पंच तन्मात्रे म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध ही आहेत. या माध्यमांचा संबंध जोपर्यंत दिल्या गेलेल्या दीक्षेशी येत नाही तोपर्यंत तुम्हाला तुम्ही घेतलेल्या दीक्षेचा अनुभव हा अनुभवता येत नाही. परमेश्वर इथे आजूबाजूला आहे की नाही तुमच्या? आहे का नाही? सांगा फुलात मात्र मोगऱ्याचा फुल फुल्यावर तुम्ही निर्माण करू शकता वा आंब्याला चव रस शब्द असं बांबूचं वेळू सुगंध असलं त्यात वारा फिरताना सुंदर आवाज येतो. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध गंध म्हणजे काय? त्यांच्या कीर्तीचा सुगंध. या पाच अन्मातांनी तुमच्या आजूबाजूलाच आहे परंतु अनुभवण्यासाठी आपली तन्मात्र काय व्हायला पाहिजे खायला पाहिजे. आपल्या त्वचेचे सात थर आहेत. तुम्हाला दिल्या गेलेल्या ज्या दीक्षा आहेत बाय वे ऑफ व्हायब्रेशन्स किंवा लहरीच्या स्वरूपात त्वचेच्या चौथ्या व पाचव्या थरामध्ये सामावल्या गेल्या पाहिजेत. पुढे म्हणजे इथं सामावल्या गेल्या पाहिजे चौथ्या पाचव्या चार आणि पाचच्या मध्ये त्वचेचे वरचे चार थर ही दैहिक अवस्था आहे. तुम्ही घेतलेल्या पहिल्या चार दीक्षा या त्वचेच्या चौथ्या थराखाली सामावल्या. त्याच्या खाली पाच सहा व सात थर हे तीन थर ही आत्मिक अवस्था आहे. दीक्षा माध्यमातून सांगितलेली साधना नियमित करून जी शक्ती निर्माण झाली ती ह्या चौथ्या आणि पाचव्या थराच्या मध्ये धारण झाली. अशी शक्ती जोपर्यंत साधकाच्या ठिकाणी धारण होत नाही
किंवा सामावत नाही तोपर्यंत प्राप्त केलेली जी दीक्षा आहे तिचे कार्य अनुभवायला येत नाही. म्हणजे हा चौथा आणि पाचव्या स्थरामध्ये म्हणजे ही तिन्ही आणि आत्मिक शक्तीच्या मध्ये अशा संग्रहित केलेल्या शक्तीत समावेश कशाच आहे तुमचा व्यक्तिगत आणि गुरुंचा करत असताना एखादं काम झालेलं नसतं होय का नाही. देवासमोर बसताना पहिल्यांदा मला घर दे मग तो नाव देतो म्हणतो म्हणजे घर हा ऐन विषयाला म्हणून ती जी सेवा दिली त्या नीटा त्या सेवेमध्ये ऐनिक आणि परमार्थिक असं मिक्सचर आहे. आता जोपर्यंत दृष्ट परमार्थी जात नाही तवर तुम्हाला अनुभव येत नाही. म्हणून दादा की ती तुमची मिक्सर आलेली सेवा आम्ही घेतली आणि त्यातलं आई काढून टाकलं आणि मग तुम्हाला अनुभव यायला लागले. समजलं हे पुस्तक आहे घेऊन गेल्यावर कॉपी केल्यावर घरात तुम्ही कमीत कमी 10 वेळा वाचायला पाहिजे तेव्हा तुमच्या डोक्यात बसेल. मी 25 वेळा वाचून काढून याला पुस्तक त्याला मार्किंग करून ठेवले तेव्हा ते डोक्यात बसतं. नाहीतर नाही आम्ही असे ह्याच्या पलीकडे काही वाचण्या सुद्धा नाहीच आहे. गीता बीता महाभारत आहे तेव्हाच आहे आता ती गीता ही. अशा संग्रहित केलेल्या शक्ती समावेश कशाच आहे तुमचा व्यक्तिगत आणि गुरुंचा म्हणजे देहिक अवस्था तुमची व आत्मिक म्हणजे मध्ये गुरु त्याच्यातून देहिक अवस्था विभक्त करावी लागते आणि केवळ आत्मिक अवस्था जी आहे ती फक्त शिल्लक ठेवायची. असे का करावे लागते ती विभक्त कशासाठी करावी लागते ज्या देहिक माध्यमातून किंवा ज्या देहिक माध्यमाने दीक्षेचा अंगीकार करून त्या दीक्षेला पोषक असे साधन नित्याने केले असले तरी ते करताना अडी अडचणी परत्वे असेल काही गुणीवान परत्वे असेल काही गरजान परत्वे असेल असे हे जे देहिक माध्यमांचे विषय हे त्या उपासनेमध्ये आहेत आणि ते तसे असणे स्वाभाविक आहे. ते देहिक माध्यमाचे विषय बाजूला काढल्याशिवाय तुम्ही घेतलेल्या दीक्षेतून किंवा त्या दीक्षा माध्यमातून संचित केलेली सेवा जी आहे त्यातून ते विषय बाजूला काढल्याशिवाय म्हणजेच देहिक अवस्था विभक्त केल्याशिवाय साधना हा जो विषय आहे हा तुम्हाला अनुभवता येत नाही. आता हा जो शक्ती संचय तुम्ही केला हा एक गुरुशक्ती असा विषय म्हणून संग्रहित झाला नाही आणि ते स्वाभाविक आहे. पण एक लक्षात घ्या जगात कुठलेही धान्य जगात कुठलेही धान्य हे त्याबरोबर येणाऱ्या कोंड्याशिवाय नाही. धान्य म्हटले की कोंडा हा आलाच. धान्य घेतले की कोंडा फुकट मिळतो. तसे सद्गुरूंनी दीक्षेची प्राप्ती करून दिल्यावर प्राप्त होणाऱ्या गुरुशक्ती म्हणजे धान्याबरोबर ती शक्ती आपल्यात सामावल्यावर ऐहिक म्हणजे कोंडा जे आहे ते मिळणारच आहे. त्या ऐहिक विषयांचा विचार करीत राहण्याची आवश्यकता नाही. काय समजलं काय समजलं गाय आणि ती तुझा करता का शेणा करता नक्की. मी इथं तेच सांगितलं दादा की तुम्ही परमार्थी करायला लागल्या तुम्ही आई मागायची गरजच नाही असं म्हणतात. गाय दुधासाठी आणली दुधाकडे लक्ष दिल्या तर शेण फुकट मिळतात. श्रद्धा बरोबर करायला लागल्या आई प्रश्न आपण सुटता पण नाही पहिले प्रश्न सुटले मग श्रद्धा करतो. हो का नाही तुम्ही जी शक्ती दीक्षा माध्यमातून तुम्ही संचित केली त्यातील ऐहिक विषय हे जर त्या शक्तीतून बाहेर काढले नाही तर ऐहिक विषय जे आहेत ते अटॅच टू मटेरियल वर्ल्ड असल्याने फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीकडे जाण्याचा त्यांचा स्वाभाविक धर्म आहे. त्यामुळे तुमच्यातील त्या विषयाबद्दल असलेली आसक्ती अधिक वाढवणार. त्यासाठी त्या संचित केलेल्या शक्तीच्या ठेव्यातील ऐहिक विषय काढल्यावर स्वाभाविक तुम्ही निरासक्त झाला. म्हणजे एखादी ऐहिक गोष्ट मिळाली काय किंवा न मिळाली काय तुम्हाला त्याचे प्रकर्षाने काहीही वाटत नाही. तुम्ही अंकल असल्या की ऐहिक गोष्ट मिळाली पाहिजे पहिल्या करत होतो
आता तसा बघतो का म्हणजे हळू हळू इथे कोटे आहे नाही बघायला पाहिजे आज दिसते ते उद्या असणार आहे का काही माणसं होती तुमचे आधी किंवा होते कुठे गेले कुठे गेले काही गरणी बघतो का देशांचे एवढं मोठं करत होतं तेवढी माणसं होती सगळं शिक्षक असणार आहे की जे दिसत आहे हे आज आहे उद्या म्हणून पण ते कशाच्या आधारावर आहे म्हणून मी नेहमी सांगितलं होतं एखाद्या घरातला श्रीमंत बायका पितळीचे दागिने घालून गेले तरी ते सोन्याचेच म्हणतात का बॅकग्राऊंड श्रीमंत त्यांची पण एखादी साधी बाई पाठीला नवी म्हणा की तिने खरे सोन्याचे घातले तरी तिच्या नाही ते पितळीचे असते बॅकग्राऊंड तर तिथे वरती विश्वंभर तसं तर ती बॅकग्राऊंड कलर ही आहे त्याचं आसमान चित्र वास ब्रह्म सत्य जगन मिथ्य हे समजत नाही अग्नी पात्रात मन घेतलेले हे पाहिजे दागिने पाहिजे सगळं आणून ठेवून कपाटात ठेवायचं झालंय नाही पण आहे हे समाधान काय होता तर तुम्ही खरं बोलणार खरं बोलत बसून आता असा ऐक नाही म्हणून त्याच्यातून हळूहळू निराशांत व्हायचं असेपर्यंत घेऊन सुनाने मोकळं व्हायचं म्हणजे गेल्यावर जातो पण त्या दिवस कशा काढला हाताला काढला दागिने काढला हा उपयोग काहीही उपयोग नाही पण तिथं काही म्हणून सोडवणारा भेटला नाही तर तिथे फार सारखून राहावं लागतं म्हणून निराशांत म्हणजे मन जाण्यामुळे सगळे हळू हळू आसती लाडू बुंदीचा फार आवडतो तो कमी करायचा दागिने फार आवडतात सगळे काढून त्यांनी घातलेले म्हणून समाधान कपडे दुसऱ्या द्यायचे पैसे खूप वापरले कोणाला मात्र लागली गरज करा जायच्या आज हे सगळं केलं तर आनंदाने गुण इथे ठेवून गोण्या गोविंदाने वरती जायचे गोविंद गोविंद म्हणा पण सगळे अवगुण इथे ठेवले जातात आणि गोविंद म्हणून वर जात नाही परत चालू येतो आता असा ऐहिक विषय जर काढला नसता तर नित्याने जे तुम्ही साधन करीत होतात त्या साधनेचा अनुभव तुम्हाला न येता त्या ऐहिक विषयांचाच अनुभव तुम्ही अनुभवत बसला असता अशी ही ऐहिक विषय बाजूला काढलेली सेवा तुम्ही प्राप्त केली ती शक्ती रूपाने तुमच्यात सामावली तेव्हा तिला पुढच्या अवस्थेमध्ये कार्यार्थ तिचा सदुपयोग करून घ्यायचा कसा तर त्या अवस्थेला पुढची दीक्षा म्हणजे कारण दीक्षा द्यायची प्रत्येक गोष्टीला कारण ठरवला बँकेतनं 10,000 लोन काढ 10,000 लोन काढलं तर घर ठेवून बसता ना त्याच्यावर काय म्हणजे की कारण की मला दुकानात माल करायचा म्हणजे जी काही शक्ती तुम्ही म्हणते तिला ते कारण द्यावं होतं म्हणजे कारण दीक्षा आणि कारण दीक्षा जेव्हा दिली जेव्हा तुमच्या दोष नाही असं कारण निर्माण झालं तेव्हा म्हणजे ही एक अवस्था शुद्ध झाली मग ती कारण दीक्षा दिल्यानंतर आता तुम्ही बोलल्यास मुलगण बघाल कुणाला स्पर्श कराल त्याच्यापुढे ती दीक्षा करू असं म्हणाल आता कुठे मार लक्षात येत आहे तुम्ही एक फेरी मागवला तरी कल्याण होते तुमच्या नकल दीक्षा ही एकच दिलेली आहे त्या घेतलेल्या दीक्षा परत्वे मार्गदर्शन करून तुमच्या माध्यमाचा इष्ट विकास व्हावा यासाठी ज्या ज्या काही सोप्यात सोप्या आणि सुलभ अशा साधना पद्धतीने तुमच्या नकळ जस जसा तुमचा देहिक विकास होत गेला तस तसे त्या त्या विकसित अवस्थेला ती ती दीक्षा असे निरनिराळ्या नावाने तुम्हाला सांगितले आहे नाहीतर उद्या बाहेर जाऊन सांगत बसू नका की आमचे गुरु 6 दीक्षा देतात दीक्षा एकच तिचे 6 भाग करून दिले त्या त्या व्यक्तीचा इष्ट विकास होत आहे किंवा नाही हे अवलोकन करीत मला राहावे लागते मी दिलेल्या दीक्षेपरत्वे त्या दीक्षेला पोषक अशा आचार विचारांनी या दीक्षेतून तुम्ही काही प्राप्त करता की नाही हे मी पाहत होतो काय करायचं कळलं पाहिजे आणि प्रत्येक जण कॉपी घेऊन ते नीट वाचा तुम्हाला काय समजणार नाही त्याला विचारा
पण समजून घ्या असं निवेदन तो अशी टाइम लाईफ मध्ये परत नाही येणार. इट इज वन्स रिअल चान्स इन अवर लाईफ. ह्याच्यातून उतरून जाऊच्या चौथ्यावर आपण परत जाऊन काय म्हणून काहीतरी आपण जन्माला येणार होतो म्हणून ते इतकं महत्वाचं आहे. ठीक आहे. आता 1 ते 8 साधना संमेलनाचा सारांश त्या पुस्तकाचं वाचन आणि विवेचन सुरू होत पण मध्यंतरीच्या काळात 3 आठवडे आम्ही बंद ठेवलं होतं. आता ह्या निवेदनाची सुरुवात झालेली आहे आणि हे निवेदन झाल्यानंतर ते 1 ते 8 साधना संमेलनांचं जे उरलेलं वाचन आणि विवेचन आहे ते करायचं आहे. तर आतापर्यंत आपण दर बुधवारी म्हणजे व्यापार करणाऱ्या लोकांना सुट्टी असते ह्या दृष्टिकोनातून बुधवारी ठेवत होतो पण ते आता आपण दरवेळेला दर सोमवारी अनुष्ठान असल्यामुळं सोमवारी सगळ्यांनाच 8 वाजता साधना आणि छोटीशी आरती झाली की मग आपल्याला पुन्हा 1 तास 1.25 तास मिळणार आहे. तर ते सोमवारच्या अनुष्ठानाच्या दिवशी त्या पुस्तकाचं वाचन करायचं आहे. तर आता हे जे हा जो उरलेला भाग आहे हा उद्या वाचून झाल्यानंतर पुढच्या सोमवारपासून त्या पुस्तकाच्या वाचनाला सुरुवात होईल. तर दर सोमवारी आपण पुन्हा कुठल्या वाचन विवेचनासाठी भेटणारच आहोत. बाकीच्या दिवशी सर्वजण आपल्या रोजच्या कार्यक्रमासाठी जमायचं आहे.